नमस्कार, अवंती फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी संगीता खूप खूप स्वागत करते. एका दिवसावर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आलेले आहे, तर त्या गुरुवारसाठी मार्केटमध्ये खूप सारे कल्चरसाठी वस्त्र आलेले आहे. तर ते वस्त्र अगदी 3 शिलाईमध्ये मी कसं शिवलं, तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ते वस्त्र तुम्ही बनवूनही स्वतः घरी विकू शकता. तर ते बनवण्यासाठी तुम्हाला कपडा कुठला लागणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला ब्रोकेटचा कपडा लागेल किंवा काठाचा जो ब्लाऊज असतो, तर त्या ब्लाऊज मध्येही ज्याचे सुंदर असे रेखीव सोनेरी कलरचे काठ असतात, तर असा इतक्या ब्रॉड मध्ये जर काठ असेल किंवा छोटा असेल किंवा तुम्ही लेस लावूनही खूप छान पद्धतीने ते वस्त्र बनवू शकता आणि ते स्वतः विकू पण शकता. कारण हे उद्यापन जोपर्यंत होतं, तर उद्यापनापर्यंत हे वस्त्र विकल्या जातात. तर सर्वात आवडता रंग महालक्ष्मीचा कुठला असेल, तर तो आहे रेड कलर किंवा गुलाबी कलर. या दोन कलरमध्ये वस्त्र खूप चालतात, तर तुम्ही या दोन कलरमध्ये कपडे खरेदी करून ते वस्त्र बनवून तुम्ही विकूही शकता आणि तुम्ही स्वतः घरच्या घरीही बनवू शकता. जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल, तर तुम्ही हे हात शिलाई करूनही तुम्ही हे वस्त्र नक्की शिवू शकता. तर हे वस्त्र अगदी सोप्या पद्धतीने मी कसं शिवलं ते तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या अवंती फॅशन या चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही शेअर करायला नक्की विसरू नका, कारण तुम्ही लाईक करायला आणि शेअर करायला थोडीशी कंजूसी करताय. तर अशीच आपल्या सर्वांवर महालक्ष्मीची कृपा होत राहो आणि आपल्या घरामध्ये सुख शांतता आणि आनंद नांदो हीच माझी महालक्ष्मीची प्रार्थना. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. रेग्युलरली आपला जो ब्लाऊज पीस असतो, तर तो ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे. ब्लाऊज पीस लाल किंवा गुलाबी कलरचा असावा, तो लक्ष्मीला जास्त प्रिय असतो. तर हा ब्लाऊज पीस ब्रॉकेटचा असला तर सर्वात चांगलं आणि काठाचा जरी असला तरीही चांगलं. तर या ठिकाणी आपले काठ वगैरे तर काहीच नाही आहे, तर हा प्लेन ब्लाऊज पीस आहे आणि सुंदर असा याचा कलर आणि कॉम्बिनेशन आणि डिझाईन पण खूप छान आहे. तर याचा आपण आता कलशासाठी वस्त्र बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण कलशची उंची ही मोजून घ्यायची आहे. या कलशची उंची साधारणतः 5 इंच आहे. प्रत्येकाच्या कलशची उंची जी आहे ती कमी जास्त असू शकते. तर मी ब्लाऊज पीस असा याप्रमाणे ओपन करून घेतलाय. ओपन केल्यानंतर पहा, या बाजूने दोन भाग दिसतायत आपल्याला आणि बंद बाजू माझ्या उजव्या हाताला आहे. तर आपण याप्रमाणे ब्लाऊज पीस करून घेणार आहोत आणि ही खालची जी पट्टी आहे ज्या बाजूने काट असतात, तर ती पट्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ती पट्टी घेण्यापूर्वी मी याचं माप किती येते तुम्हाला दाखवते. रेग्युलरली आपले जी ब्लाऊज पीसची साईज आहे तीच आहे. तर हे 28 इंच भरत आहे आणि याची उंची किती घ्यायची, ह्या कलशाची उंची आपण मोजून घेणार आहोत. तर 5 इंचाचा आहे, तर वर साधारणतः 1 इंच आणि खाली साधारणतः 5.5 इंच, म्हणजे या कलशाची उंची 5 इंच आहे. तर यामध्ये आपण आणखीन 1.5 किंवा 2 इंच आपण ॲड करणार आहोत. तर 5 म्हणजे 7 इंचाची घेतली तरीही चालेल किंवा 8 इंच घेतले तरी चालेल, कारण खालचा जो साईड आहे तर त्या खालच्या साईडला मी पहा फोल्डिंग करणार नाहीये. जर तुम्हाला फोल्ड करायचं असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्या. तरीही मी याची उंची साधारणतः 1.8 इंचापर्यंत घेतलेली आहे, 8 किंवा 8.5, कारण हा ब्रोकेटचे कपडे जास्त धागे सोडतात. तर म्हणून फोल्डिंगसाठी 1 इंच जरी दाबलं तरीही चालू शकतं, म्हणजे तेवढाच घेर जो आहे तर घेर तुमचा खूप छान असा पसरलेला येईल. आणि म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते वस्त्र टाकताल, तर वस्त्र घातल्यानंतर हो त्याला सुपिरियरपणा जो आहे तर तो येतो. आता हे पहा, इतका ब्लाऊज पीस आपला शिल्लक राहिला आहे आणि याप्रमाणे आपण ही पट्टी काढून घेतली आहे. 28 इंच रुंद आणि उंची साधारणतः 8 ते 8.5 इंच, कारण मला या कलशासाठी उंचीला हा म्हणजे कुठल्याही मी कलशाला जर टाकलं तर हे वस्त्र माझं येऊन जाईल या हिशोबाने मी काढलंय. हे पहा, 28 इंच आणि उंची 8.5 इंच. आता हे फोल्डिंगमध्ये जाऊन साधारणतः मला हे 7 इंचापर्यंत मिळालं पाहिजे. आता जो काठाचा भाग आहे तर तो सोडून मी इतर 3 साईड याच्या फोल्ड करून घेणार आहे. हे पहा, याप्रमाणे मी काठाचा भाग सोडून दिलाय. अगदी म्हणजे आपले गोल्डन कलरचे काठ आहे, तर तो ती साईड सोडली मी आणि ह्या 3 साईड मी फोल्ड करून घेणार आहे. फोल्ड करताना मी साधारणतः दोन्ही बाजूने म्हणजे 8-8 इंचाची जी बाजू आहे तर ती मी 1/2 इंच आणि वरची जी बाजू आहे साधारणतः 1 इंच याप्रमाणे हे पहा फोल्ड करून घेतले. आता ही उलटी बाजू सरळ बाजू, तर मी उलट बाजूने साधारणतः 2 इंचापर्यंत सोडणार आहे आणि सोडल्यानंतर याप्रमाणे मी प्लेट्स टाकून घेणार आहे. प्लेट्स टाकताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय की अगदी एकसारख्या व्यवस्थित प्लेट्स टाकायच्या, एक तर बारीक चुन्या घ्यायच्या किंवा मोठ्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर एकसारख्या जर दिल्या तर त्यांनी होतं काय की कलश ज्यावेळेस तुम्ही म्हणजे वस्त्र ज्यावेळेस तुम्ही कलशाला घालता त्यावेळेस तो घेर जो आहे तो घेर अगदी एकसारखा येतो. हे टाकताना मी पहा, आता एक एक चून पकडून मी त्या ठिकाणी शिलाई देत आहे.
तर बरेच जण असे दोन दोन चार चार चुन्या पकडतात आणि मग ती चून एखादी निसटून जाते आणि मग तुमचं फिनिशिंग जे आहे तर ती बिघडते. तर शिलाई देताना पहा मी अगदी एकसारख्या म्हणजे एक एक दोन दोन चुन्या टाकतच मी हळूहळू शिलाई पुढे देऊन घेणार आहे. म्हणजे आपल्या चुन्या ज्या आहेत ते एकसारख्या आणि घेरही आपला एकसारखा येणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले, उंची किती घेतली आहे, साईज किती घेतली आहे तेही तुम्हाला दाखवले. आणि हे दाखवल्याच्या नंतरून मी आपण या या ठिकाणी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. हे पहा किती एकसारख्या चुन्या आलेल्या आहेत आपल्या आणि घेर पण किती एकसारखा आलेला आहे. आता हा घेर आणि ह्या चुन्या या कशा पद्धतीने घालायचं तुम्हाला दाखवते. अगदी मोजक्या 3 शिलाईमध्येच आपलं अगदी 10 मिनिटांमध्ये माझा हा कलशाचं वस्त्र शिवून झालंय. तर मी या ठिकाणी लेस लावून घेतीये. नाडी वगैरे आपल्याला काहीच लावायची नाही, लेस लावणार आहोत आपण. सुरुवातीला मी 4 इंच आणि शेवटी 4 इंच याप्रमाणे लेस एक्स्ट्रा सोडली आणि याप्रमाणे मी कलशाच्या 1 इंचवर सोडून अशी मध्यावर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे मी ही लेस लावून घेतलेली आहे. लेसचे शक्यतो धागे वगैरे निघणारी लेस नकोय, तर लेस थोडीशी व्यवस्थित वापरा त्या ठिकाणी. आणि सुंदर असं आपलं कलशाचं वस्त्र तयार झालेलं आहे. यावर्षी महालक्ष्मीची जी पूजा करताल तर त्यावेळेस हे वस्त्र तुम्ही नक्की बनवा, नक्की बनवून तुमच्या कलशाला घालवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. हे पहा किती सुंदर असं वस्त्र आपलं तयार झालेलं आहे. याला पाठीमागे गाठ बांधून दिली की तुमचं सुंदर असं वस्त्र तयार झाले आणि तुमची पूजेची मांडणीही खूप छान दिसणार आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून पाहायचं आहे. आणि सुंदर असं हे पहा कलशाचा जो वरचा घेर आहे त्या घेराला म्हणजे कलशाच्या तोंडाला सुंदर असे आपले प्लेट्स आलेले आहेत. किती सुंदर दिसतोय पहा कलश. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही मला सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.